नमस्कार मी आकाश जाधव आपला आजचा हा शॉर्ट व्हिडिओ सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे एम पी एस सी बँकिंग यू पी एस सी जी कोणती तयारी विद्यार्थी करत आहेत त्या सगळ्यांनी हा शॉर्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्या पाठीमागचं कारण थोडासा व्हिडिओ अर्जंटही आहे आणि त्यातून महत्त्वाचा मेसे मेसेज तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे मेसेज जरी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांचा असला तरी तो एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना तितकाच लागू आहे बँकिंगच्या विद्यार्थ्यांनासुद्धा तिथंच लागू आहे त्याच्याशिवाय जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात किंवा सेवेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तितका महत्त्वाचा आहे त्या पाठीमागचं कारण पाठीमागे मागच्या महिन्यामध्ये मा स्टाफ सिलेक्शन कमिशननं ॲडव्हर्टिजमेंट रिलीज केली एस एस सी एम टी नंबर ऑफ वेकन्सीज त्यानंतर वाढवल्या हो वेकन्सीज एकदम विक्रमी साडेबारा हजाराच्या वरती वेकन्सीज ज्या त्या एका ॲडव्हर्टिजमेंट म्हणून काढल्या होत्या त्यानंतर लगेचच्या लगेच आय बीची ॲडव्हर्टिजमेंट आली इंटेलिजन्स ब्युरोची त्यांनीसुद्धा त्यांच्यासुद्धा वेकन्सी सोळाशेपेक्षा जास्त होत्या तर एकूण आपण जर बघितलं चौदा हजारापेक्षा जास्त जागा ज्याच्यामध्ये राज्यांचा वेगळा कोटा आहे प्रत्येक राज्याचा वेगळा कोटा आहे त्या वेकन्सीस त्या राज्याच्या त्या राज्यामध्ये डोमेसाइला असलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळणार हे इथपर्यंत दिलं होतं काही काळामुळं काही कारणामुळं माझा तो व्हिडिओ बनवणं राहिला आणि त्यानंतर मी बॅचमध्ये विचारलं की कि किती मुला मुलांनी त्या एक्झामला अप्लाय केलेलं आहे ते विचारल्याच्यानंतर जवळपास माझ्याच बॅचमधल्या पन्नास टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अप्लाय केला नव्हता त्या पाठीमागचं कारण होतं की व्हिडिओ बनवला नाही म्हणून तर मित्रांनो पहिल्यांदा ही ॲडवर्टिजमेंट छोटी आहे मोठी आहे त्यानंतर दहावी लेव्हलची आहे बारावी लेवलची आहे ग्रॅज्युएशन लेवलची आहे हे सगळं खूप दूरची गोष्ट आहे पहिल्यांदा यावर्षी तुम्ही सगळ्यांनी स्टाफ सिलेक्शनच्या पोस्टला अप्लाय केलं पाहिजे त्या पाठीमागं कारणं खूप भ भरपूर आहेत ह्याच्या आधी सी एलची ज्यावेळेस ॲडव्हर्टिजमेंट द्यायची एस एस सी सी जे एलची त्यासाठी जागा असायच्या साडेसात आठ हजार जास्तीत जास्त दहा हजाराच्या आसपास यावर्षी गव्हर्नमेंटनं अपडेट केलेला तो आकडा जवळपास छत्तीस सदोतीस हजाराच्या आसपास वेकन्सीज सी एलमध्ये आहेत ह्या एमटेस्टच्या परीक्षेला याच्या आधी दोन हजार तीन हजार साडेतीन हजारपासून वेकन्सीज असायच्या यावर्षी त्या वेकन्सीस तब्बल साडेबारा हजार वेकन्सीज आहेत आणि मागच्या वर्षीपासून त्यांनी त्याच्यामध्ये पोस्ट पोस्टसुद्धा जी सी बी एस सीमध्ये लागते ती पोस्टसुद्धा त्यामध्ये ॲडव्हर्टिजमेंटमध्ये ॲड केलेली आहे त्यानंतर स प्युअर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्याच्यानंतर आता सीजीची एक्झाम झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या मुलांचा आत्ता जी सीजीची एक्झाम झाली त्याचा निकाल पण लागला त्यामध्ये महाराष्ट्राच्या मुलांचा परफॉर्मन्स मी सांगतो मी फक्त एम टी एसबद्दल बद्दल बोलत नाही आहे पण तुम्ही बाकी पण एक्झाम बघा जर मी ही छत्तीसशे पानांची पीडीएफ काढली आणि छत्तीसशे पानांच्या या एफमध्ये तुम्ही बघा महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आडनाव कोण तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये तुम्ही जर त्यांचे आडनाव बघितलं बघा अजिंक्य साळवे आहेत दांडगे वानी खिल्लारे त्याच्यानंतर साळुंके राऊत शेळके कांबळे मुरकुटे तायडे हे अड आड नाव आहेत अर्थात ते मराठी नाव आहेत आता हा यातला मी कोड घेतलेला आहे सेवन टू झिरो टू तुम्हाला तो दिसत नसेल पण मी वाचून दाखवतो बघा मा मारा, महाराष्ट्रामध्ये औरंगाबादच्या सेंटरचा कोड आहे सेवन टू झिरो टू एस एस सीचा तुम्ही बघा एक्झाम पास झालेल्या मुलांमध्ये ज्यांचा नंबर एंड होतो आहे सेवन त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं सेवन जेन्डर टू सेवन नंतर इलेवन ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय सेवन्टी एट एटी फोर हंड्रेड एकशे ते अकरा एकशे तेरा एकशे चौदा थोडंसं वरती आलं एकशे चौदाच्या पुढे एकशे वीस एकशे सव्वीस एकशे एकोणतीस एकशे एकोणचाळीस ह्या एवढ्या सिक्वेन्समधले मुलं प्री पासून मेन्सपर्यंत गेलेले आहेत आणि मध्ये काही मुलांनी एक्झाम दिली पण नसेल कारण की महाराष्ट्रामध्ये या एक्झामची अटेंडन्स फक्त पन्नास टक्केपेक्षा पण कमी असते तर त्यामुळं एवढे सारे विद्यार्थी एक्झाम पास झाले आहेत सगळे मराठी आडनाव आहेत पाटील गोसावी ठाकरे माघाडे पंडित पिसाळ वाघ कानडे सोनवणे किशोरे कहाळे उंबरकर पेरके मोरे पवार पोद्दार हे सगळे आडनाव आहेत आणि ह्या ज्यांचे सांगितले त्यांचे बरं सगळ्यात पहिल्यांदा हे सेवन टू झिरो टू मला सापडत नव्हतं पण नंतर चेक केल्याच्या नंतर हे बघा हे सगळे मराठी नाव आहेत जे एस एस सी ची सीजीएल पास झालेले आहेत तर एवढी मोठी संधी असताना चोवीस कॅरेट केंद्र शासनाचा जॉब हातामध्ये असताना आपण अप्लाय का करत नाही या एक्झामला ॲप्लिकेशनची लास्ट डेट एस एस सीच्या एम टी एसला ॲप्लिकेशनची लास्ट डेट सतरा फेब्रुवारी आहे आणि आय बीला ला अप्लाय करायची लास्ट डेट सुद्धा सतरा फेब्रुवारी आहे तर तर तुम्ही पहिल्यांदा अप्लाय करा तुम्ही अप्लाय केला असेल तर इतरांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या एक्झामला अप्लाय करायला सांगा सर समजा आम्ही अप्लाय केलं आणि आमचं सिलेक्शन नाही झालं तर आमचा अभ्यास वेगळा आमचा अभ्यास वाया जाईल का तर त्याचं उत्तर आहे नाही अभ्यास वाया जाणार नाही मी सिद्ध करून दाखवतो तुमचा अभ्यास वाया का जाणार नाही त्या पाठीमागं हे एस एस सीचं कॅलेंडर आहे ज्या ॲडबद्दल मी सांगतोय ती बघा सतरा जॅनला आलेली ॲड ॲप्लिकेशनची लास्ट डेट सतरा फेब आलेल्या जागा आहेत बारा हजार सहाशेच्या आसपास ह्याच्यानंतर लगेच चोवीस फेबला अजून एस एस सीच्या सिलेक्शन से से पोस्टची ॲड येणार आहे या वर्षीची सी जी एल एक एप्रिलला येणार आहे या वर्षीची सी एच एस एल नऊ मेला येणार आहे ह्या ज्या ॲडबद्दल म्हणतोय मी ती मल्टीटास्किंगची एस एस सी एमटेसची दोन हजार बावीस ॲड आहे दोन हजार तेवीसची ॲड दो चौदा जूनला येणार आहेत तर सांगण्याचा मुद्दा जूनपर्यंत म्हणजे फर्स्ट हाफपर्यंत तुमच्या हातामध्ये पाच एस एस सीची एक्झाम आहे सध्याची एस एस सी एम टी एस फेबमध्येच येणारी सिलेक्शन पोस्ट त्याच्यानंतर आहे सी जी एल मग सी एच एस एल मग ह्या वर्षीची एम टी एस ह्या फर्स्ट हाफमध्ये पुढच्या राहिलेल्या चार महिन्यामध्ये पाच ॲड येणार आहेत सेम सिलेबस से तुम्ही तिकडंसुद्धा वापरू शकता म्हणून माझी एवढी एक विनंती होती जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना की हा मेसेज जर तुम्ही अप्लाय केला असेल तर प्रॉब्लेम नाही आहे पण थोडंसं अर्जंट आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगा सोबत जर तुम्हाला ह्या एक्झामसाठी कसलं गायडन्स लागलं तर त्यासाठी आपली एम टी एसची बॅच जी आहे ती नऊ फेबने सॉरी वीस फेब पासून आपली बॅच स्टार्ट आहे आणि सगळे विषय त्यामध्ये असणार आहेत सगळ्यात महत्त्वाचे जर तुम्ही याच्यामध्ये हा पार्ट बघितला की ही स्टाफ सिलेक्शनची एक्झामिनेशन जी आहे ही मा पहिल्यांदा मराठीतून होणार आहे त्याच्यामुळं इंग्लिशशिवाय मराठी या मराठीतून ह्या एक्झाम होणार आहेत तर त्यामुळं सरळ सेवेच्या आणि पोलीस भरतीच्या मुलांना त्या एक्झामच्या सोबतसोबत एक, एक एक्स्ट्रा संधी आहे विषय कोणते आहेत तेच अंकगणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि सामान्य ज्ञान बरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसलाही डिस्क्रिप्टिव्ह पेपर नाही आहे फक्त आणि फक्त सी क्यू बेस्ड पेपर आहे पॅटर्न बदल आहे आधी डिस्क्रिप्टिव्ह होता आता फक्त पंचवीस पंचवीस प्रश्न तुमचे किंवा ह्या पार्ट वन आणि पार्ट टू मध्ये तुमचे हे प्रश्न दिलेले आहेत दुसरं म्हणजे एकच सी क्यूस्ट एम सी क्यू बेस्ट पेपर आहेत दुसरं म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता हा फक्त क्वालिफाईंग आहे तुमचं फायनल सिलेक्शन हे इंग्रजीच्या आणि सामान्य ज्ञानच्या मार्गावर होणार आहे इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आणि त्याच्यामुळं जे विद्यार्थी राज्य शासनाच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षांना तयारी करतात जसे की पोलीस भरती आहे सरळ सेवेचे एक्झाम्स आहेत त्यांना वेगळं काहीही करायचं नाही फक्त जो इतिहास भूगोल तुम्ही राज्याचं करता तो देशाचा करायचा आहे एवढाच पार्ट आहे नंबर ऑफ जास्त आहेत आणि ह्या अपडेट झाल्या तर टक्क्याने वाढत नाही अपडेट झाले की दीड पट दोन आपल्याला कळत नाही सध्याला गव्हर्नमेंट मिशन मोडमध्ये आहे रिक्रुटमेंटच्या त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती होती की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या टी एसला अप्लाय करायला सांगा शेवटी शेवटी वेबसाईट थोडीशी स्लो चालते सतरा तारखेपर्यंत आजच्यापासून अजून सहा दिवस आहेत त्याच्यामुळं प्रयत्न करा अप्लाय करत असताना जर वेबसाईट स्लो झाली तर रात्री बारा एक वाजेपासून ते पहाटे किंवा सकाळी सहा सात वाजेपर्यंत याच्यामध्ये वेबसाईटवरची ट्रॅफिक कमी असते तर त्यावेळेला तुमच्या हातामध्ये चांगला चान्स आहे अप्लाय करण्यासाठी पण एक मात्र काळजी घ्या की सगळ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या एक्झामला अप्लाय करा त्याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ मी काढेल तेव्हा काढेल पण सध्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून तुम्हाला या एक्झामसाठी अप्लाय करून घ्यायचं आहे जर माझे इतर व्हिडिओ तुम्ही फॉलो करत असाल पाहत असेल तर मला जसं सीजीएल पाठीमागे चांगली संधी वाटली होती ती चांगली संधी आहे त्यातून किती विद्यार्थी पास झाले तो आकडा सुद्धा तुमच्याकडे आहे छत्तीसशे पानांची पीडीएफ आहे त्याच्यामध्ये मराठी नावं तुम्हाला किती सापडतात तुम्ही बघा मी ज्यावेळेला दोन हजार दहाला एक्झाम द्यायचो त्यावेळेला किती नावं होते आणि आज किती नाव आहेत त्यामध्ये मला बोटाल मुजनेतके नावं मराठीमध्ये एक्झाम देताना सापडायचे सा निकाल आलेले दिसायचे आता सध्याला एवढे निकाल ह्या एक्झाममधून येत आहेत म्हणून आणि एक्झाम सगळ्यात महत्त्वाचं फास्ट पण होत आहेत आणि टी सी एसकडे असल्यामुळं एक्झाम ट्रान्सपरंटसुद्धा होत आहेत त्याच्यामुळं एक चांगली संधी केंद्र शासनाच्या जॉबसाठी तुमच्या हातामध्ये आहेत ह्या जॉ ह्या संधीला तुम्ही सगळ्यांनी मॅक्सिमाइज करायचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवायची आहे धन्यवाद